नमस्कार विद्यार्थी मित्रों, टुडे वी डिस्कस अबाउट द डिस्पर्शन ऑफ द लाइट। बिफोर द डिस्पर्शन ऑफ द लाइट फर्स्ट वी डिस्कस अबाउट द विच लाइट इज द विजिबल एंड विच इज द नॉन विजिबल। तो हे आपल्याला कन्सिडर करावे लागेल। विजिबल और नॉन विजिबल लाइट विच विल बी डिपेंड्स अपॉन द वेवलेंथ ऑफ द लाइट। इफ वी कन्सिडर द एनी सोर्स ऑफ द लाइट, द इन्फाइनाइट नंबर ऑफ द रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द सोर्स ऑफ लाइट हैविंग द डिफरंट वेवलेंथ्स। But out of these rays, only you can see the any object clearly with the help of the some rays having the wavelength range between the 400 nanometer to 700 nanometer. मी कुठला एखादा सोर्स ऑफ द लाइट कन्सिडर केला, आपण सन कन्सिडर केला, तर सन इज द सोर्स ऑफ द लाइट एंड इन्फाइनाइट नंबर ऑफ द रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द सन। पण या सन पासून लाइट ओरिजिनेट होत असताना डिफरंट वेवलेंथची लाइट ओरिजिनेट होते। प्रत्येक रेची जी काय वेवलेंथ आहे, काही रेची वेवलेंथ जास्त आहे, काही रेची वेवलेंथ कमी आहे। मग ज्या रेची वेवलेंथ ची रेंज जी काय आहे बिटवीन द 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर, यू हॅव स्टडीड दॅट द 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर। इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल युनिट। मग ज्या आणि वेवलेंथ आपल्याला माहिती आहे, लाइट रे इज इन द फॉर्म ऑफ द इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन। लाइट रे इज द ट्रांसवर्सल वेव। लाइट रे काय आहे? ट्रांसवर्सल वेव आहे। इट इज नथिंग बट द इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन। मग ट्रांसवर्सल असताना ट्रांसवर्सल कंटेन्स एनी वेव कंटेन द क्रिस्ट एंड ट्रफ्स अल्टरनेटली फॉर्म आहे। मग याच्यामध्ये वन वेव ही कन्सिडर करूया आपण। वन वेव इज नथिंग बट द लाइक दिस, वन क्रिस्ट एंड वन ट्रफ फॉर्म द वन वेव। मग लेंथ ऑफ द वन वेव असेल किंवा डिस्टन्स बिटवीन द टू कॉन्सिक्युटिव्ह क्रिस्ट असेल किंवा डिस्टन्स बिटवीन द टू कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ असेल, इट इज नथिंग बट द वेवलेंथ। आणि मग ज्या लाइट रेची वेवलेंथ रेंज जी आहे बिटवीन द 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर, विथ द हेल्प ऑफ दीज रेज यू कॅन सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली इन द ॲटमॉस्फिअर। मग तेव्हा ती जी काय लाईट, ज्या लाइट रेंजद्वारे आपण पाहू शकतो ना, these light rays are known as the visible light rays. त्यांना म्हणायचं visible light rays. मग the wavelength of the light ray is less than the visible light rays is known as the ultraviolet rays. UV rays म्हणतो आपण त्याला. And the wavelength of the light rays is less than the ultraviolet rays. It is also known as the gamma rays. The wavelength of the light ray is greater than the visible light ray is known as the infrared. त्याला काय म्हणतो आपण? इन्फ्रारेड असं म्हणतो। आणि वेवलेंथ ऑफ द लाइट रे इज ग्रेटर दॅन द इन्फ्रारेड इज ऑल्सो नोन ऍज द रेडिओ वेव्स, त्यांना आपण रेडिओ वेव्स म्हणतो। म्हणजे विथ द हेल्प ऑफ द ओनली फिजिबल लाइट रेज यू कॅन सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली। याच केवळ लाइट रेजमुळे आपण पाहू शकतो, अल्ट्राव्हायलेट रेजमुळे आपण पाहू शकत नाही। इन्फ्रारेड इज ऑकर्ड इन द फॉर्म ऑफ द हीट and radio waves, with the help of the radio waves you can see the television and you can hear the radio. तुम्ही हे ऐकू शकता त्याच्यामध्ये। पण फक्त या विजिबल, मग विजिबल रेंज जे काय आहे त्यांची सुद्धा डिफरंट वेवलेंथ आहे। मग विजिबल जे काय रेंज आहे त्यांची जर डिफरंट वेवलेंथ असेल, तर डिफरंट वेवलेंथ असताना की द वेवलेंथ विच इज रिलेटेड टू द, दॅट मीन्स द ब्ल्यू व्हायलेट कलर, द वेवलेंथ ऑफ द व्हायलेट कलर इज नथिंग बट द 400 नॅनोमीटर, क्लोज टू द 400 नॅनोमीटर, अँड द वेवलेंथ ऑफ द रेड कलर इज क्लोज टू द 700 नॅनोमीटर। मग यांच्या दरम्यान आणखी काही कलर असतील ना, कारण एनी कलर डिपेंड्स अपॉन देअर वेवलेंथ। जी वेवलेंथ व्हेरी क्लोज टू द 400 नॅनोमीटर असेल, यू कॅन सी दॅट दिस इज व्हायलेट। आणि ज्याची वेवलेंथ रिलेटेड टू द नियर क्लोज टू द 700 नॅनोमीटर असेल, आपण त्याला रेड कलर असं म्हणतो। मग याच्या दरम्यान असणारे सुद्धा डिफरंट रेज आहेत, डिफरंट वेवलेंथचे रेज आहेत। मग याच्यामध्ये व्हायलेट असेल, नंतर इंडिगो असेल, नंतर ब्ल्यू असेल, नंतर ऑरेंज असेल, ग्रीन असेल, येल्लो असेल, रेड असेल। मग मला सांगा, लाईट रेज म्हणजे या व्हिजिबल लाईट रेजमुळे आपण पाहू शकतो, तर डिफरंट वेवलेंथचे आपण लाईट रेज पाहू शकतो, परंतु आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये, व्हॅक्युममध्ये किंवा एअर मिडीयममध्ये हे सेपरेट लाईट रेज आपल्याला दिसत नाही। याचं एकमेव कारण आहे की त्यांच्या वेवलेंथ जरी डिफरंट असल्या तरी त्यांची स्पीड ऑफ द लाईट इन एअर ऑफ द डिफरंट कलर ऑफ द लाईट इज सेम।
त्याची जी काही स्पीड आहे व्हॅक्यूम मध्ये असेल किंवा एअर मीडियम मध्ये असेल, इट इज नथिंग बट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि एकाच स्पीडने ही सगळी लाईट रेज येत असल्यामुळे हे सगळे एकमेकावर काय झालेले आहे, ओव्हरलॅपिंग. मग मी सांगितले याची वेवलेंथ, समजा रेड कलरची ही वेवलेंथ असेल, द वेवलेंथ ऑफ द रेड कलर इज मोर. विबजीआर जे काय आपल्याला व्हिजिबल लाईट रेज आहेत ना, ते आहेत विबजीआर, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. VIBGYOR, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड, याला म्हणायचं विबजीआर. यांची जी काय वेवलेंथ रेंज आहे ती आहे 400 nm to 700 nm. आणि दुसरा एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचं की व्ही इज इक्वल टू न्यू लॅमडा किंवा एफ लॅमडा. व्ही इज द स्पीड ऑफ द लाईट, न्यू इज द फ्रिक्वेन्सी अँड लॅमडा इज द वेवलेंथ. द फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर इफ द व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, आपण लिहूया व्ही डिवाइड बाय न्यू इज इक्वल टू लॅमडा, दॅट मीन्स लॅमडा अँड न्यू मीन्स ऑट वेवलेंथ अँड द फ्रिक्वेन्सी आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर इफ द व्हेलॉसिटी ऑर स्पीड इज कॉन्स्टंट असेल तर. मग मला सांगा, ज्या एअर मीडियम मध्ये असो किंवा व्हॅक्युम मध्ये असो, स्पीड ऑफ द लाईट ऑफ द डिफरंट वेवलेंथ ऑफ द लाईट रेज आर सेम. जरी वेवलेंथ त्याच्या डिफरंट असल्या तरी व्हॅक्युम मध्ये आणि एअर मीडियम मध्ये त्यांची स्पीड सेम असते. आणि स्पीड सेम असल्यामुळे द कॉम्बिनेशन ऑफ दी सेव्हन कॉन्स्टिट्यूएंट कलर इज नथिंग बट द बीम ऑफ द व्हाईट लाईट. आणि त्याचं म्हणजे त्यांच्या वेवलेंथमध्ये अगदी स्लाइटली डिफरन्स आहे आणि स्पीड कॉन्स्टंट आहे. आणि स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळे ऑल दीज रेज ट्रॅव्हल विथ द कॉन्स्टंट स्पीड. आणि कॉन्स्टंट स्पीड असल्यामुळे यू कॅन सी दॅट इट इज नथिंग बट द व्हाईट लाईट. आणि त्यालाच आपण व्हाईट लाईट असं म्हणणार, कारण सगळे कलर कंबाईन होऊन त्यांची स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळे आपल्याला तो एकत्री असल्यासारखा वाटतो, डिफरंट वेवलेंथ जरी असले तरी. मग आता याच्यामध्ये दी स्पीड ऑर व्हेलॉसिटी ऑफ द लाईट रे हॅव्हिंग द डिफरंट वेवलेंथ विच विल बी डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी. ही कोणावर अवलंबून आहे, फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. मग इफ द इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम एनी वन मीडियम टू अनदर मीडियम फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट, त्याची फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट असते. जो काही बदल व्हायचा आहे तो त्याच्या स्पीडमध्ये होईल आणि वेवलेंथमध्ये होईल, फ्रिक्वेन्सी मात्र बदलत नाही. आणि म्हणून आपण इथं म्हणणार की व्हेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ द लाईट रे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द वेवलेंथ इफ द फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. आणि याच बेसवर जसं मी सांगितलं की फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर आहे, त्याची ही रेंज दिलेली आहे आपल्याला, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथची रेंज दिलेली आहे. द फ्रिक्वेन्सीची जी काय रेंज दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट रेंज जी दिलेली आहे आपल्याला, रेंज त्याची दिलेली आहे 3800 × 10⁻¹⁷ to 7800 × 10⁻¹⁷. मग याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी, कारण प्रपोर्शन सांगितले आहे की व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. आणि मग आपण ही रेंज घेतलेली आहे, ही रेंज कोणाची आहे, वेवलेंथ आहे ही व्हायलेटची. मग इन्व्हर्सली असेल तर त्याचं क्रॉसमध्ये व्हायलेटची जी काय फ्रिक्वेन्सी असेल ती असेल 7800 × 10⁻¹⁷. आणि रेडची जी काय वेवलेंथ आहे 700, त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी असेल 3800 × 10⁻¹⁷, कारण बोथ ऑफ देम आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. पण हे कधी, पण मी आता सांगितलेले की एअर मीडियम असो किंवा व्हॅक्युम असो, द वेवलेंथ ऑफ द डिफरंट रेज आर डिफरंट बट इट्स व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी मात्र कॉन्स्टंट राहते एअर मीडियम मध्ये किंवा व्हॅक्युम मध्ये. पण जर आपण त्यांच्या पाथमध्ये जर एखादा काय घेतलेला असेल, हा प्रिझम घेतलेला असेल, ग्लास प्रिझम, अँड इफ द इन्सिडेंट रे इज स्ट्राईक ऑन द सर्फेस ऑफ द प्रिझम. यस्टरडे वी हॅव स्टडी अबाउट द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट थ्रू द ग्लास प्रिझम पाहिले आपण. दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे इन द अब्सेन्स ऑफ द प्रिझम. मग याच्यामध्ये डिफरंट वेवलेंथचे रेज आहेत, विबजीआरचे सगळे रे आहेत, पण यांची मात्र व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असल्यामुळे ते एकमेकावरून ओव्हरलॅप झाल्यामुळे आणि वेवलेंथ डिफरन्स खूपच स्मॉल असल्यामुळे आपल्याला हा एकच रे वाटतो, विबजीआर इज नथिंग बट द व्हाईट लाईट. मग हे आपल्याला सेपरेट कधी दिसते, व्हेन इट इज स्ट्राईक ऑन द सर्फेस ऑफ द ग्लास प्रिझम. ऍट दिस टाइम
the density of the optical density of the glass prism is more as compared to the air medium. Yes, in air medium alone. Velocity remains constant air medium मध्ये. पण जेव्हा स्ट्राइक होईल तेव्हा त्याच्यामध्ये वेलोसिटी काय होईल कमी होईल. आणि वेलोसिटी कारण ऍक्च्युअली हे सेव्हन कलरचे आहे आणि वेलोसिटी कमी झाल्यामुळे दीज सेव्हन कलर्स रेज आर सेपरेट फ्रॉम ईच अदर ड्यू टू डिक्रीजिंग इट्स वेलोसिटी. स्ट्राइक झाल्यामुळे यांची वेलोसिटी काय होईल कमी होईल आणि वेलोसिटी कमी झाल्यामुळे दे आर बेंट टुवर्ड द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. ही मी नॉर्मल काढलेली आहे. ओरिजिनल पाथ पासून ती बेंड कोणीकडे होईल. स्प्लिटिंग ऑफ द व्हाईट लाईट इज कन्व्हर्टेड इन टू सेव्हन कलर. म्हणजे ऍक्च्युअली सेव्हन कलर आहे पण स्पीड कॉस्ट स्पीड सेम असल्यामुळे ते आपल्याला वेगळे दिसत नाही. पण इथं स्ट्राईक झाल्यामुळे त्यांची वेवलेंथ काय ते वेवलेंथ डिफरन्स मोर दिसतो आणि वेवलेंथ डिफरन्स मोर झाला की आपल्याला दीज लाईट रेज इज स्प्लिट अप इन टू सेव्हन कॉन्स्टिट्यूंट कलर. आणि त्यालाच आपण काय म्हणतो व्हिज्युअल असं म्हणतो. व्ही आय बी जी वाय ओ आर. देन अगेन रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द प्रिझम. याचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे तर हे ऍक्च्युअली रेच्या फॉर्ममध्ये दिसत नाही तर हे दिसतात बँडच्या फॉर्ममध्ये. सपोज दिस इज द फर्स्ट बँड, देन दिस इज द सेकंड बँड, देन थर्ड बँड, देन फोर्थ बँड, देन फिफ्थ बँड, देन सिक्स्थ बँड, देन सेव्हन्थ बँड. व्ही आय बी जी वाय ओ आर असं बँडच्या फॉर्ममध्ये. And the band of the constituent color is formed on the screen is known as the spectrum. Asa patta tayar bhari lishu dhe thai. Asa patta tayar bhari lishu. Pratik different seven color chi seven asa band is that apyala. Ane chala tapan kaya manto spectrum asa manto. Maga ta itha angle of incidence ha hai. Par pratik color cha angle of refraction ha kaya hai. Different hai. Angle of refraction different hai. Pag sarvat jast ang itha रिफ्रॅक्शन तयार झालेले. मग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथे मी घेणार सुरुवातीला व्ही आय बी जी वाय ओ आर. सर्वात कमी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कशाला म्हणतो आपण. अँगल प्रोड्युसर बिटवीन द रिफ्रॅक्टेड रेज अँड द नॉर्मल इज नॉन ॲज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे बेंड टुवर्ड द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ झालेले इफ द इन्सिडेंट रे ऑब्लिक्युली ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेसर मीडियम. मग इथं कोणत्या कलरचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कमी आलेला आहे आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जास्त आलेला आहे. तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो काय आहे तो व्हायलेट कलरचा लेस आलेला आहे. तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ द रेड कलरचा मोर आलेला आहे. मोर द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग याच्यामध्ये रिफ्रॅक्शन कोणाचं जास्त झालेलं आहे. तर रिफ्रॅक्शन सर्वात जास्त ओरिजिनल पाथ पासून ज्याचं रिफ्रॅक्शन जास्त झालेलं आहे तो व्हायलेट कलर आहे आणि ओरिजिनल पाथच्या जवळ आहे तो रेड कलर आहे. मग मोर द रिफ्रॅक्शन मोर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणायचं आहे का. मग कारण विच विल डिपेंड्स अपॉन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. द फॉर्म्युला ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू द सेकंड. मग आपण रिलेटेड टू द इथं व्हायलेट कलर शिकूया. साईन आय अपॉन साईन आर. इथं व्हायलेट कलरसाठी झालेला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा रेडपेक्षा कमी आहे आणि म्हणून इथं लिहिणार आपण साईन आय डिवाइड बाय साईन आर. आय तर सर्वांसाठी सेम असेल पण रेड कलरसाठी जो काही अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तो जास्त आहे आणि मग डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर जास्त असेल तर त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू कमी येते. म्हणून या ठिकाणी काय आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द रेड कलर इज लेस अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द व्हायलेट कलर इज मोर. मोर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर द स्प्रेड. मोर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लेस द वेवलेंथ. मग इथं वेवलेंथ कोणाची कमी आहे आपण अगोदर सांगितले की वेवलेंथ ही कोणाची कमी आहे व्हायलेटची कमी आहे आणि रेडची वेवलेंथ जास्त आहे. मग याच्यामध्ये काय होतं स्पीड कमी झाल्यामुळे रिलेशन मी सांगितले की v is equal to न्यू लॅमडा. फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट कोणत्याही मीडियम मधून कोणत्याही मीडियम मध्ये जाऊ द्या फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते. मग जर याची स्पीड या डेसर मीडियम मध्ये कमी होत असेल तर प्रत्येक कलरच्या रेडची सुद्धा वेवलेंथ काय होते कमी होते. मग रेडची इथं जी वेवलेंथ आहे त्याच्यापेक्षा कमी होते. व्हायलेटची एअर मीडियम मध्ये जी आहे ती डेसर मीडियम मध्ये कमी होते. म्हणजे सायमल्टेनियसली दोन्हीची कमी होते पण रेडची मात्र व्हायलेट पेक्षा जास्तच राहते. आणि म्हणून वेवलेंथ ऑफ द रेड कलर इज मोर अँड वेवलेंथ ऑफ द व्हायलेट कलर इज लेस. लेस द वेवलेंथ मोर द स्प्रेड. मोर द वेवलेंथ less the spread but it reaches a long distance.
मग याच्यामध्ये वेवलेंथ मी रेड कलरची जास्त सांगितलेली आहे आणि वेवलेंथ ऑफ द व्हायलेट कलरची लेस सांगितलेली आहे. ज्याची वेवलेंथ जास्त असते ना तो दूर अंतरापर्यंतही जात असतो, आणि व्हायलेटची वेवलेंथ कमी आहे म्हणजे तो कमी अंतरापर्यंत तरी दिसतो. आणि म्हणून तर डेंजर सिग्नल इज रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ द रेड कलर, कारण रेड कलरची लाईट जी आहे ती लॉंग डिस्टन्स पर्यंत रिचेस होते. याचं कारण आहे त्याची वेवलेंथ जास्त असल्यामुळे इट रिचेस ए लॉंग डिस्टन्स. ड्यू टू दिस रिझन डेंजर सिग्नल इज ऑलवेज रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ द रेड कलर. हे लक्षात आले ना? इथं रिलेशन खूप आहे, हे रिलेशन मात्र लक्षात ठेवायचं. स्पीड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इन टू वेवलेंथ, यानी आपल्याला कशी फेरफेरी करता येते. पण इथं स्प्लिटिंग होण्याचं एकमेव कारण सांगायचं, मला नेमकी डेफिनेशन तर बाजूलाच राहिली. स्प्लिटिंग ऑफ द प्रोसेस इन विच द स्प्लिटिंग ऑफ द व्हाईट बीम ऑफ द लाईट इज कन्व्हर्टेड इन टू द सेव्हन कॉन्स्टिट्युअंट कलर्स वेन द लाईट रेज पासिंग थ्रू द मीडियम. पण एअर मीडियम नाही का? हो, एअर मीडियम आहे. पण एअर मीडियममध्ये सगळ्या लाईट रेची, डिफरंट कलर लाईट रेची जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट असते. म्हणून आपल्याला व्हाईट लाईट रे जो आहे तो सेव्हन कलरचं कॉम्बिनेशन असताना सुद्धा फक्त व्हाईट दिसतो. पण जेव्हा त्यांची व्हेलॉसिटी मात्र स्ट्राईक झाल्यानंतर डिफरंट व्हेलॉसिटीने ते काय होतात, सेपरेट फ्रॉम इच अदर. आणि मग सेपरेट डिफरंट व्हेलॉसिटीने सेपरेट फ्रॉम इच अदर, डिफरंट व्हेलॉसिटीने डेन्सर मीडियममधून पास होत असल्यामुळे आपल्याला ते सेपरेट दिसतात. म्हणजे स्प्लिटिंग ऑफ द व्हाईट लाईट इज कन्व्हर्टेड इन टू द सेव्हन कॉन्स्टिट्युअंट कलर वेन इट इज पासिंग थ्रू द मीडियम इज नोन ॲज द डिस्पर्शन ऑफ द लाईट. मग हे डिस्पर्शन ऑफ द लाईट कुणी सांगितले? सर आयझॅक न्यूटनने सांगितले. काय सांगितलं त्याने? की जर इन्सिडेंटली आपण ग्लास प्रिझमवर स्ट्राईक केला आणि थोडासा अँगल स्लोप दिला त्याला, तर त्यावेळेस द व्हाईट बीम ऑफ लाईट इज कन्व्हर्टेड इन टू द सेव्हन कॉन्स्टिट्युअंट कलर्स अँड दॅट इज नथिंग बट द डिस्पर्शन ऑफ द लाईट. हे याच्यामध्ये एक्सप्लेन केले. हे सगळं एक लक्षात ठेवायचं, फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. जे काही चेंज होती ती व्हेलॉसिटी चेंज होती. व्हेलॉसिटी चेंज झाली की वेवलेंथ चेंज होईल. व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग, वेवलेंथ गोज ऑन डिक्रीजिंग. आणि हे रिलेशन जर लक्षात ठेवलं तर आपल्याला एक्सप्लेन करता येईल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द, आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं मी फॉर्म्युला सांगितलं आहे. याच्यापैकी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा व्हायलेट कलरचा जास्त आहे तर रेड कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कमी आहे. कारण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फॉर द रेड कलर हा मोर आहे. म्हणून न्यूमरेटरची व्हॅल्यू जर जास्त असेल तर येणारी जी काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हॅल्यू आहे ती कमी आहे. म्हणून रेड कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे तर व्हायलेटचा जास्त आहे. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जास्त आहे त्याची वेवलेंथ कमी, तो जास्त स्प्रेड होईल. आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कमी आहे, कारण रेड कलरचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मोर आहे, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे तो त्याची वेवलेंथ जास्त असते. पण स्प्रेड मात्र स्प्रेड काय होतो, कमी होतो. आणि इट रिचेस ए लॉंग डिस्टन्स अँड रेड कलर रिचेस ए लॉंग डिस्टन्स ड्यू टू द वेवलेंथ ऑफ द रेड कलर इज मोर. अँड ड्यू टू दिस रिझन रेड द डेंजर सिग्नल आर ऑलवेज रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ द रेड कलर ड्यू टू रिचेस ए लॉंग डिस्टन्स. अँड टू स्टॉप हियर.